केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता वर्षावर एमपी मिल कंपाउंड प्रकरणी लोकायुक्तांनी अहवाल शासनाकडे सोपवल्यानंतर प्रकाश मेहता यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणासाठीच्या अध्यादेशाला दिलेल्या आव्हानाविरोधात मेरिट डॉक्टरांचं आंदोलन. मेरिट बचाव राष्ट्र बचावचे नारे देत मेरिट डॉक्टरांची निदर्शनं. निरा देवगत धरणाचे पाणी आटल्यानं बुडालेली 20 गावं 20 वर्षांनी पाण्याबाहेर, जुन्या आठवणींना उजाळा. राज्यभरातील दूध उत्पादकांकडून दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ. प्रति लिटर दुधासाठी ग्राहकांना मोजावे लागणार 44 रुपये. मालेगाव बॉम्बस्फोटाबद्दल मला माहीत नाही, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं कोर्टात उत्तर. मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात लावली हजेरी. 2019 काश्मीरमध्ये 103 दहशतवाद्यांचा भारतीय जवानांनी केला खात्मा. भारतीय संरक्षण विभागाची माहिती. लॉस एंजेलिस आणि कॅलिफोर्नियातील एका चॅरिटी म्युझिक शोमध्ये अमृता फडणवीस यांची हजेरी. अमृता फडणवीस यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले शोमधील फोटोज. पहिले भारतीय संविधान साहित्य संमेलन आजपासून नागपुरात दीक्षाभूमी इथं सोहळ्याला होणार सुरुवात. फेसबुकचा चीनमधील हुआवेई मोबाईल कंपनीला धक्का. हुआवेई मोबाईलना फेसबुक व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्राम फ्री इन्स्टॉल न देण्याचा फेसबुकचा निर्णय. प्रियांका चोप्राचा वेस्टर्न विथ देसी लुक, वेस्टर्न कपड्यांसोबत मंगळसूत्र घातलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल. हाँगकाँगमध्ये वार्षिक ड्रॅगन बोट स्पर्धेचं आयोजन. हजारहून अधिक स्पर्धकांचा सहभाग. स्पर्धेत 71 संघांचा सहभाग. चीन समुद्रात रुसी आणि अमेरिका नौसेनांमध्ये चकमक. चकमकीचा व्हिडिओ व्हायरल. पावसाच्या व्यत्ययामुळे पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना रद्द. आयसीसीकडून दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण. बॅज असलेले ग्लोव्ज धोनीला वापरता येणार नाही. आयसीसीचं बीसीसीआयला उत्तर. वर्ल्ड कपमध्ये आज इंग्लंड विरुद्ध बांगलादेश आमने सामने. पराभवाचा वचपा काढण्यासाठी इंग्लंड सज्ज.